नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेळ हा किती महत्त्वाचा विषय आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. म्हणून तुमचा जास्त वेळ खर्च न करता तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा आमचा नेहमीचाच प्रयत्न असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कमी वेळेत जास्तीत जास्त ट्रिक्स शिकण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आमचा व्हिडिओ म्हणजेच फक्त 10 मिनिटाचा आणि त्यामध्ये भरपूर काही शिकण्यासारखं असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्याला पाहायचा आहे सरळ व्याज किंवा सिम्पल इंटरेस्ट यावरील प्रॉब्लेम. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजची ट्रिक जी आहे ती खूप महत्वाची ट्रिक आहे. तर ही ट्रिक जी आहे फार महत्वाची आहे पोलीस म्हणा किंवा रेल्वे म्हणा या एक्झाममध्ये, आणि हे अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला नेहमी विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, टाईम अधिक खर्च न करता, व्हिडिओला जास्त मोठं न करता लगेच आपण आपल्या ट्रिकला सुरुवात करूया. सर्वात आधी मी तुम्हाला ही जी मेथड जी आहे, आजची जी प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला कन्व्हेन्शनल मीन्स पारंपरिक पद्धतीने कसे सॉल्व करतात मी तुम्हाला सांगतो, आणि नंतर आपण आपली ट्रिक पाहूया. तर मित्रांनो, हे आहे आपलं आजचं प्रॉब्लेम. तर पहा, एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते, तर त्याच दराने किती वर्षात ती 7 पट होईल. मित्रांनो, अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम असतात हे सॉल्व करण्यासाठी, हे सोडवण्यासाठी एक जो आहे तो सूत्र किंवा एक फॉर्म्युला आहे, ते सूत्र तुम्हाला सर्वांना माहितच असेल. पहा, दर बरोबर 100 ब्रॅकेटमध्ये x - 1/t बरोबर, हे आहे सूत्र. पहा, मी याला सॉल्व करतो. 100 x म्हणजेच काय असतं मित्रांनो, तुमची पट. इथं किती पट आहे? 3 पट, म्हणजेच 3 - 1/t. किती वर्षात होते मित्रांनो? ही 5 वर्षांमध्ये होती, 5 बरोबर 100 × 3 - 1 = 2/5. 5 × 20 = 100 आणि 20 × 2 = 40, म्हणजेच दर जो आहे मित्रांनो तुमचा किती टक्के आला? हा दर आला तुमचा 40% बरोबर. आता या टक्क्याने आपल्याला शोधायचं आहे की ही रक्कम किती वर्षात 7 पट होईल बरोबर. मग परत हाच फॉर्म्युला, दर बरोबर 100 ब्रॅकेटमध्ये x - 1/t. आता इथं काय मित्रांनो, आपल्याला दर माहीत आहे आणि टी शोधायचा आहे बरोबर. दर किती आला आताच आपला? हा आला 40 बरोबर 100 ब्रॅकेटमध्ये x - 1. आता आपल्याला किती पट आहे? आता आपली आहे 7 पट आपल्याला काढायची आहे, म्हणजे 7 - 1 तुमचं उत्तर येईल 6, आणि भागीला टाइम जो आहे किती वर्षात येईल ते आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच / t. आता हा 40 या ठिकाणी येईल आणि हा टी जो आहे याच्या जागेवरती जाईल, म्हणजेच टी बरोबर 100 × 6/40 बरोबर. हा 0 हा 0 कटला, 2 × 4 = 6, 2 × 5 = 10, म्हणजेच t = किती आला मित्रांनो? t = 15 वर्ष, म्हणजेच ती रक्कम 15 वर्षांमध्ये 7 पट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली तुमची पारंपरिक पद्धत बरोबर. आता ही जी या प्रॉब्लेमसाठी लागणारी ट्रिक जी आहे ती तुम्हाला समजून सांगतो. तर या ज्या नॉर्मल मेथडने जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला 15 ते 20 सेकंदमध्ये आपण हे सॉल्व करतो, पण जी ट्रिक आहे ती ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुम्ही 5 ते 7 सेकंदामध्ये याचं उत्तर जे आहे ते काढू शकता. ते पहा कसं. पहा, एक रक्कम 5 वर्षात 3 पट झाली. पहा मित्रांनो, कसं दिलेलं आहे, 5 वर्षांमध्ये किती झाली ती तुमची रक्कम? तुमची रक्कम झाली 3 पट बरोबर. नंतर त्याच दराने किती वर्षात ती 7 पट होईल? त्याच दराने किती वर्षात, म्हणजे तुम्हाला इथं वर्ष काढायचं आहे ते मी घेतो एक्स, किती वर्षात 7 पट होईल? इथं लिहितो मी 7 पट बरोबर. अशा प्रकारे आपण हे लिहून घ्यायचं आहे. 5 वर्षांमध्ये 3 पट होते तर किती वर्षांमध्ये 7 पट होईल? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे पट जे दिलेले आहे 3 पट आणि 7 पट, यामधून तुम्हाला फक्त काय करायचं आहे, एक एक वजा करायचा आहे, म्हणजे 3 च्या ऐवजी येईल 2 आणि 7 च्या ऐवजी येईल 6 बरोबर. नंतर यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, डायरेक्टली तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे आणि जे उत्तर येईल ते असेल तुमचं वर्ष, म्हणजे किती वर्षात ती रक्कम 7 पट होईल. तर पहा मित्रांनो, तिरपा गुणाकार केला तर 5 × 6/2 बरोबर
त्रिक 6 आणि 5 त्रिक किती आलं उत्तर मित्रांनो 15 वर्ष. पहा मित्रांनो इथं सुद्धा 15 वर्ष आलं आणि इथं सुद्धा 15 वर्ष आलं, पण दोन्ही मेथडमध्ये फरक जो आहे खूप मोठा फरक आहे मित्रांनो टाईमचा. आणि याच टायमामध्ये तुम्ही आणखी एक प्रॉब्लेम जे उदाहरण आहे परीक्षेमध्ये सोडवून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊ शकता. समजलं मित्रांनो काय केलं मी, 5 वर्षांमध्ये एक रक्कम 3 पट होईल तर किती वर्षांमध्ये ती 7 पट होईल असं तुम्हाला दिलेलं आहे. मग तुम्ही काय करसाल, हे जे पट दिलेलं आहे यामधून एक एक वजा करसाल, म्हणजे 3 च्या ऐवजी येईल 2 आणि 7 च्या ऐवजी येईल 6 आणि इथं तिरपा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. बरोबर, पहा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक प्रॉब्लेम जे आहे आणखी एक उदाहरण घेऊ आणि समजून घेऊया. आता यावेळी दिलेलं आहे तुम्हाला एक रकमेचे समजा 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एक रक्कम 4 पट होते. 3 वर्षामध्ये एक रक्कम 4 पट होते तर ती रक्कम 9 पट होण्यासाठी 9 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील हे असं आहे तुमचं प्रॉब्लेम. मग परत विद्यार्थी मित्रांनो हे जे पट दिलेलं आहे यामधून आपण एक एक वजा करू, म्हणजे 4 तून 1 जर गेला तर तुमचं किती येईल उत्तर, तुमचं उत्तर येईल मित्रांनो 3. बरोबर, आणि 9 तून जर 1 गेला तर तुमचं उत्तर किती येईल मित्रांनो 8. ओके, तर यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, यांचा तिरपा गुणाकार करायचा आहे, म्हणजेच 3 × 8/3. 3 3 कटले विद्यार्थी मित्रांनो तुमचं वर्ष किती आलं 8 वर्ष, म्हणजेच 8 वर्षात ती रक्कम 9 पट होईल. समजलं विद्यार्थी मित्रांनो किती सोपा प्रॉब्लेम आहे, किती सिम्पल ट्रिक आहे आणि या ट्रिकमुळे तुम्ही खूप तुमचा टाइम जो आहे वाचवू शकता आणि अधिक स्मार्ट बनू शकता. चला आणखी एक परत प्रॉब्लेम पाहूया, शेवटचा प्रॉब्लेम. समजा एक रक्कम 15 वर्षामध्ये किती होते मित्रांनो, तुमची 6 पट होते. बरोबर, तर तुमची रक्कम 16 पट होण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागतील. बरोबर, 16 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. तर हा विद्यार्थी मित्रांनो परत इथं हे जे पट दिलेलं आहे यामधून आपल्याला एक एक वजा करायचं आहे, म्हणजे 6 च्या ऐवजी येतील 5, 16 च्या ऐवजी येतील 15. तिरपा गुणाकार करू आपण, 15 × 15/5, 5 × 15 आणि 15 × 45, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 45 वर्षांमध्ये ही रक्कम किती येईल तुमची 16 पट होईल. बरोबर, तर पहा विद्यार्थी मित्रांनो किती सोपा आहे. ठीक आहे, तर अशाच ट्रिक तुम्हाला आणखी जर मिळवायच्या असतील तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे लगेच मी व्हिडिओ अपलोड करता बरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर स्मार्ट बनून एखादी एक्झाम जे असेल, जे कोणती एक्झाम असेल, पोलीसची एक्झाम किंवा अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तुम्ही सहज पास करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो,